इलेक्ट्रॉनिक स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये आधीच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि इथे पाहिजे आपल्याला पीएन जंक्शन डायोड याचा फुल वेव्ह रेक्टिफायर. तर पीएन जंक्शन डायोड याचा फुल वेव्ह रेक्टिफायर कन्स्ट्रक्शन मध्ये पाहता फुल वेव्ह रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर प्रायमरी कॉइल्स क्यू1 एंड क्यू2 प्रायमरी कॉइल्स ऑफ ट्रान्सफॉर्मर S1:2 सेकंडरी कॉइल्स ऑफ ट्रान्सफॉर्मर S1:2 सेकंडरी कॉइल्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. AC input which is rectifier is supplied in between to primary coils of transformer that is P1 and P2 and secondary coils of transformer that is S1 and S2. S1 connected to anode of diode D1 and S2 connected to anode of second diode D2. Next N1 that is cathode of first diode and N2 cathode of second diode that is diode D1 and D2 are common connected and SCT is central trap of transformer. Central trap of transformer and common terminal of two cathode of two diode are connected together and load resistance is connected across central trap of transformer and common terminal of two cathode of diode D1 and D2 and load resistance across मध्ये आपल्याला output measure करायचा आहे. तर पहा इथे आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एकच डायोड यूज केला होता. आता इथे दोन डायोड आपण यूज करून आलो D1 एंड D2 P1 P2 एनोड्स ऑफ टू डायोड D1 एंड D2 N1 N2 कॅथोड ऑफ टू डायोड D1 एंड D2 आर इन इज रोड रेजिस्टर. आता इथे कन्स्ट्रक्शन पहा आपण P1 P2 प्रायमरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर ला आपण इनपुट सप्लाय करून आलो. S1 हा टर्मिनल ट्रान्सफॉर्मरचा हा फर्स्ट डायोडच्या एनोडला कनेक्ट केलं दॅट इज P1 आणि सेकंड टर्मिनल S2 हा डायोड T2च्या एनोडला कनेक्ट केलं दॅट इज T2. N1 N2 आपण कॉमन कनेक्ट केला आहे आणि नंतर लोड रेजिस्टन्सेस कनेक्ट केला अक्रॉस सेंट्रल टॅप ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड कॉमन टर्मिनल ऑफ टू डायोड कन्स्ट्रक्शन झालं. आता इथे आपल्याला वर्किंग मध्ये पाहायचं आहे की ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नल अँड ड्यू टू निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नलला काय होऊन राहिलं. तर पाहिजे की लेबलिंग पाहिलं आपण ते ट्रान्सफॉर्मर आहे P1 P2 प्रायमरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर S1:2 सेकंडरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर D1 D2 टू डायोड N1 N2 एनोड्स ऑफ टू डायोड D1 एंड D2 N1 N2 P1 P2 एनोड आहे N1 N2 कॅथोड ऑफ टू डायोड D1 एंड D2 आणि RL आहे लोड रेजिस्टन्स. हे कन्स्ट्रक्शन झालं. आता वर्किंग मध्ये पाहायचं आपल्याला की ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नलला काय म्हणाल. मग ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नल ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नलला काय होऊन राहिले. S1 हा पॉझिटिव्ह होऊन राहिले S2 हा निगेटिव्ह. म्हणजे ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नल S1 becomes पॉझिटिव्ह अँड S2 becomes निगेटिव्ह. म्हणजे S1 पॉझिटिव्ह होऊन राहिला टर्मिनल आणि S2 निगेटिव्ह होऊन राहिला. S1 पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय होऊन राहिला तर P1 म्हणजे फर्स्ट डायोडचा हा जो एनोड आहे P1 हा पॉझिटिव्ह होईल आणि सेकंड डायोडचा हा जो एनोड आहे P2 हा निगेटिव्ह होईल. म्हणजे P1 पॉझिटिव्ह होईल P1 पॉझिटिव्ह ड्यू टू हाफ पॉझिटिव्ह सिग्नल साठी S1 पॉझिटिव्ह झाला S2 निगेटिव्ह झाला. म्हणजे हा जो P1 आहे तो P1 पॉझिटिव्ह होईल आणि हा जो P2 आहे तो P2 काय होईल निगेटिव्ह होईल. मग आता P1 पॉझिटिव्ह टर्मिनल होईल आणि P1 पॉझिटिव्ह आणि P2 हा निगेटिव्ह झाला. P1 पॉझिटिव्ह झाला P2 निगेटिव्ह झाला अँड देअर फोर डायोड D1 इज इन फॉरवर्ड बायस अँड डायोड D2 इज इन रिव्हर्स बायस. म्हणजे या कंडिशनला हा पॉझिटिव्ह हाफ सिग्नलला काय होऊन राहिला की हा D1 जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये आहे आणि हा D2 हा जो डायोड आहे सेकंड डायोड आहे हा रिव्हर्स बायस मध्ये. मग आपण पाहिलं की पीएन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये असताना तो कंडक्ट होतो आणि रिव्हर्स बायस मध्ये असताना तो कंडक्ट होणार नाही. म्हणजे ते पहा S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह म्हणून त्यावर P1 पॉझिटिव्ह S2 आणि P2 निगेटिव्ह आणि P टाईप पॉझिटिव्ह असेल आणि N निगेटिव्ह असेल तर तो फॉरवर्ड बायस मध्ये P निगेटिव्ह असेल N पॉझिटिव्ह असेल तर तो रिव्हर्स बायस मध्ये. म्हणजे या फर्स्ट कंडिशन मध्ये ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सिग्नल ऑफ एसी सिग्नल मध्ये हा डायोड D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये झाला आणि हा डायोड D2 रिव्हर्स बायस मध्ये. मग डायोड D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये झाल्यामुळे आता यामधून हा असा करंट म्हणजे डायोड कंडक्ट होऊन राहिला आणि जे करंट आहे ते लोड रेजिस्टन्स मधून पास होऊन राहिला आणि इथे आपल्याला आउटपुट मिळून झालं. म्हणजे पाहता याच्या आधीच्या जे वेव्हफॉर्म आहे ते हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या आपल्याला इथे हाफ वेव्हला मिळालं नव्हतं आउटपुट. आता ते पॉझिटिव्ह सिग्नलला आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल मिळालं त्यावेळेला डायोड D हा फॉरवर्ड बायस मध्ये झाला आणि डायोड D2 हा रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे रिव्हर्स बायस
असताना हा डायोड इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करणार नाही, म्हणजे हा करंट पास होणार आणि आपल्याला आउटपुट होऊन झालं. आता आपल्याला पाहायचं की ड्यू टू निगेटिव्ह हाफ सिग्नलला काय होऊन झालं. ड्यू टू निगेटिव्ह हाफ सिग्नल एसी सिग्नल, ड्यू टू निगेटिव्ह हाफ सायकल एसी इनपुट, एसी इनपुटच्या निगेटिव्ह सिग्नलला काय होऊन झालं पा. मग निगेटिव्ह सिग्नलला रिव्हर्स होऊन झालं, एस वन निगेटिव्ह होईल आणि एस टू काय होईल पॉझिटिव्ह. म्हणजे एस वन निगेटिव्ह होईल पहा इथे, एस वन हा निगेटिव्ह होईल, एस वन निगेटिव्ह आणि एस टू बिकम्स पॉझिटिव्ह. म्हणजे एस वन निगेटिव्ह होईल म्हणजे रिव्हर्स होईल फॉरवर्ड बायचे. इथे त्या पद्धतीने आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितले की एस वन निगेटिव्ह आणि एस टू पॉझिटिव्ह. एस वन निगेटिव्ह आणि एस टू पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय झालं की एस वन म्हणजेच हा पी वन काय झाला आता हा निगेटिव्ह होईल आणि पी टू काय झाला पॉझिटिव्ह. म्हणजे हा पी वन निगेटिव्ह होईल पहा, पी वन हा झाला निगेटिव्ह आणि नंतर हा पी टू हा काय झाला पी टू हा पॉझिटिव्ह झाला. म्हणजे पी वन निगेटिव्ह पी टू पॉझिटिव्ह, म्हणजे हा पी निगेटिव्ह झाल्याबरोबर हा डायोड पी वन कोणत्या बायस मध्ये झाला रिव्हर्स बायस मध्ये झाला आणि हा डायोड पी टू हा फॉरवर्ड बायस मध्ये झाला. म्हणजे पी वन निगेटिव्ह झाला आता आणि पी टू हा पॉझिटिव्ह झाल्यामुळे हा जो फर्स्ट डायोड आहे डी वन हा फर्स्ट डायोड डी वन हा झाला रिव्हर्स बायस मध्ये आणि डी टू हा झाला फॉरवर्ड बायस मध्ये. म्हणजे पहा इथे सुद्धा रिव्हर्स झालाय की फर्स्ट डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये झाला आणि सेकंड डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये. म्हणजे हा फर्स्ट डायोड हा कंडक्ट होणार नाही आणि हा सेकंड डायोड हा कंडक्ट होऊन झाला आणि सेकंड डायोड मध्ये मधून जे करंट पास होऊन राहिला आहे हे करंट लोड रेजिस्टन्स मधून पास होऊन राहिला आणि लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये आपला आउटपुट होऊन राहिला. म्हणजे या आधीच्या हा हाफ युअर रेक्टिफायरच्या ज्या वेव्हफॉर्म आहे आता त्या फुल युअर रेक्टिफायर मध्ये काय होऊन राहिला पहा. आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकलला सुद्धा तो म्हणजे आउटपुट मिळालं आणि इनपुट निगेटिव्ह असताना सुद्धा आपल्याला काय झालं इथे रेक्टिफिकेशन झालं आणि आपल्याला आउटपुट मिळालं आणि आउटपुट मिळालं पॉझिटिव्ह. म्हणजे इथे हा जो डायोड आहे डी वन, डी वन हा फॉरवर्ड बायस मध्ये झाला होता आणि डी टू हा रिव्हर्स बायस मध्ये होईल. पण इथे काय होऊन झालं या कंडिशनला हा डायोड डी टू आहे, हा डायोड डी टू हा कशामध्ये झाला फॉरवर्ड बायस मध्ये झाला आणि डी वन हा कशामध्ये रिव्हर्स बायस मध्ये. पहा इथे शब्द सांगितलं आपण डी वन फॉरवर्ड बायस मध्ये डी टू रिव्हर्स बायस मध्ये आउटपुट मिळालं आणि निगेटिव्ह सिग्नलला आपल्याला डी वन हा रिव्हर्स बायस मध्ये झाला पण डी टू हा सेकंड डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असताना आपल्याला करंट मिळाला आणि आउटपुट मेजर करून झालं आपण अक्रॉस दी लोड रजिस्टर. मग अशा पद्धतीने या सिग्नल कंटिन्यू आहे. परत आता हा एक सिग्नल म्हणून झाला आपण, एक सायकल कम्प्लीट झाली या सिग्नलची. मग तो पॉझिटिव्हला मिळाला आपल्याला निगेटिव्ह, सायकलला सुद्धा मिळाला पॉझिटिव्ह. इथे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह मिळाला आणि निगेटिव्हला सुद्धा काय म्हणून झालं आपल्याला आउटपुट मिळून झालं. म्हणजे अशा पद्धतीने पाहिजे एसी इनपुट आहे हे कशामध्ये कन्वर्ट झालं डीसी मध्ये कन्वर्ट झालं. मग आता याला आपण फुल रेक्टिफायर का म्हटलं, एका वेळेला एक डायोड कंडक्ट होऊन राहिला फुल रेक्टिफायर म्हणजे पॉझिटिव्हलाही पॉझिटिव्ह मिळालं निगेटिव्हलाही आपल्याला पॉझिटिव्ह मिळालं. पॉझिटिव्हला म्हणजे इथे अल्टरनेटिंग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिंग सिग्नल आहे तो कशामध्ये कन्वर्ट होऊन राहिला डीसी आउटपुट मध्ये कन्वर्ट होऊन राहिला. तर पहा इथे फुल युअर रेक्टिफायर म्हणजे आपला फर्स्ट क्वेश्चन झाला हाफ युअर रेक्टिफायर आणि सेकंड आहे एक्सप्लेन फुल युअर रेक्टिफायर. फुल युअर रेक्टिफायर हे अप्लिकेशन आहे पीएन जंक्शन डायोडचं. मग या डायग्राम मध्ये पहा ट्रान्सफॉर्मर पी वन पी टू प्रायमरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर, एस वन एस टू सेकंडरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर, टू डायोड पी वन एंड डी टू, पी वन पी टू एनोड ऑफ टू डायोड, एन वन एन टू कॅथोड ऑफ टू डायोड. मग आता इथे आपल्याला पूर्ण लेबलिंग सांगितलंय पहा ट्रान्सफॉर्मर पी वन पी टू प्रायमरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर, एस वन एस टू सेकंडरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर, टू डायोड. हाफ हा मध्ये आपण एकच डायोड यूज केला पण दोन डायोड यूज केल्यामुळे हाफ हा कन्वर्शन हे आपण फुल रेक्टिफायर मध्ये केलं. एन वन एन टू कॅथोड ऑफ डायोड डी वन एट डी टू आणि लोड रजिस्टर्स आहे. आता इथे आपण कनेक्शन अशा पद्धतीने केलंय, तुम्ही इथून असं कनेक्शन घेऊन लोड रजिस्टर इकडे दाखवलं तरी चालेल. आपण काय सांगितलं की ड्यू टू पॉझिटिव्ह वर्किंग मध्ये ड्यू टू पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नलला एस वन पॉझिटिव्ह एस टू निगेटिव्ह अँड देअर फोर पी वन पॉझिटिव्ह पी टू निगेटिव्ह अँड देअर फोर फर्स्ट डायोड डी वन इज इन फॉरवर्ड बायस, सेकंड डायोड डी टू इज इन रिव्हर्स बायस अँड देअर फोर डायोड डी वन कंडक्ट अँड करंट फ्लोइंग थ्रू दी लोड रजिस्टर्स अँड हिन्स ऑब्टेन अ आउटपुट अक्रॉस लोड रजिस्टर. सिमिलरली ड्यू टू निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट सिग्नल एस वन निगेटिव्ह एस टू पॉझिटिव्ह पी वन निगेटिव्ह पी टू पॉझिटिव्ह अँड देअर फोर डी वन रिव्हर्स इज इन रिव्हर्स बायस अँड डी टू इज इन फॉरवर्ड बायस अँड अगेन डी वन डज नॉट कंडक्ट
and D2 conduct and flowing a current through load resistance and hence the output is obtained. मग इथे पहा आपण या वेवफॉर्म दाखवल्या पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह निगेटिव्हला सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह अशा पद्धतीने इथे या एस म्हणजे एसीचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊन झालं डीसी मध्ये कन्व्हर्ट होऊन झालं म्हणजे पीएन जंक्शन डायोडचे आपण दोन अप्लिकेशन पाहिले पीएन जंक्शन डायोड एज अ हाफ पॉवर रेक्टिफायर फर्स्ट आणि सेकंड म्हणून आलो आपण पीएन जंक्शन डायोड एज अ फुल वेव्ह रेक्टिफायर.